नमस्कार, मी विजया वामन। कोण आहे ती महिला जिला हलक्यात कोणीच घेत नाही? शरद पवारांसोबत फ्लाईटमध्ये दिसते, कधी सोनिया गांधींसोबत दिसते। नेमकं कोण आहे ती? अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी करू द्या, नाहीतर एकनाथ शिंदेंनी बंड करू द्या। पवारांनी राजीनामा देताना किंवा आता अजित पवारांच्या बंडाच्या वेळी ती महिला दिसते। कोण आहे ती महिला? सोनिया दुहान। साहेबांची अत्यंत विश्वासू म्हणून ओळखली जाते। तिने अनेकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय। ही महिला पवारांसोबत बंगळूरच्या फ्लाईटमध्ये दिसली। कसबा निवडणूक 2024 ची रणनीती ठरवण्यासाठी बंगळूरमध्ये विरोधी पक्षांची बैठक झाली। या 26 पक्ष सहभागी झाले होते। NCP कडून शरद पवार या बैठकीत सहभागी झाले होते। या बैठकीत शरद पवार यांच्यासोबत एक महिला होती, तिने अनेकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं। ही महिला पवारांसोबत बंगळूरच्या फ्लाईटमध्ये दिसली। शरद पवार आणि सोनिया गांधी यांची बैठक सुरू होती, त्यावेळी सुद्धा ही महिला बैठकीत सहभागी झाली होती। ही महिला कोण आहे त्याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। ही महिला NCPच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सोनिया दुहान आहे। शरद पवार यांनी याच महिन्यात जुलैमध्ये तिच्यावर ही जबाबदारी सोपवली होती। 30 वर्षांची सोनिया हरियाणाच्या हिसारची निवासी आहे। कुरुक्षेत्र युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेताना तिनं विद्यार्थी राजकारणात प्रवेश केला। पुण्यामध्ये असताना ती NCPच्या संपर्कात आली। त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये सोनिया दुहान यांचं राजकीय वजन वाढत गेलं। सोनिया दुहान सर्वप्रथम 2019 मध्ये चर्चेत आली होती। तिनं राष्ट्रवादीच्या युथ विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा सोबत मिळून गुरुग्रामच्या हॉटेलमधून 4 आमदारांना बाहेर काढलं आणि पुन्हा दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी घेऊन आली होती। हे 4ही आमदार अजित पवार यांच्या गटामध्ये सहभागी झाले होते। नंतर पुन्हा शरद पवार यांना या आमदारांनी पाठिंबा दिला। सोनिया दुहान या महाराष्ट्रातील नेत्यांच्या फार संपर्कात नसतात। NCPच्या विद्यार्थी संघटनेची जबाबदारी त्यांच्यावर आहे। शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची विश्वासू अशी सोनियाची ओळख आहे। दिल्ली विद्यापीठात 2 निवडणुकांमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व केलं होतं। सोनिया दुहान राष्ट्रवादीच्या महासचिवही होत्या। युवक संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे। अजित पवार आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार गायब होते, ज्यामध्ये दौलत दरोडा, नरहरी झिरवळ, नितीन पवार आणि अनिल पाटील यांचा समावेश होता। भाजपाच्या गळाला लागलेल्या या सगळ्या आमदारांना परत आणण्याचं काम सोनिया दुहान यांनी केलं असं सांगितलं जातं। गुरुग्राम या ठिकाणी असलेल्या एका हॉटेलमधून सोनिया दुहान यांनी या सगळ्यांना परत आणलं। शरद पवार यांना 2019 च्या पहाटेच्या शपथविधीच्या वेळी एका आमदाराचा मेसेज आला, आम्हाला दिल्लीतल्या कुठल्याही हॉटेलमध्ये कोंडल्याचा उल्लेख त्यात होता। त्यावेळी सोनिया दुहान आणि त्यांचा सहकारी धीरज शर्मा यांनी या आमदारांचं लोकेशन शोधलं। गुरुग्रामच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये हे 4 आमदार असल्याचं त्यांना कळलं। त्या हॉटेलमध्ये सोनिया दुहान आणि धीरज शर्मा गेले। तिथं भाजपाचे 100 ते 150 कार्यकर्ते होते। हे सगळेजण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते। त्यानंतर सोनिया आणि धीरज यांनी हॉटेलच्या मागच्या दारानं, जिथे कुठे CCTV वगैरे नव्हते, तिथून या आमदारांना खुबीनं बाहेर काढलं। या आमदारांना शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी आणलं। जून महिन्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केलं होतं, आठवतंय, आणि 40 आमदारांनी त्यांना साथ दिली। गुवाहाटीतून गोवा या ठिकाणी आलेले आमदार गोव्यात ताज हॉटेलमध्ये वास्तव्यास होते। त्यावेळीही बोगस कागदपत्र देऊन श्रेया कोठीवाल आणि सोनिया दुहान या दोघींनी हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा तो प्रयत्न फसला। मात्र या 2 प्रसंगापासून सोनिया दुहान या शरद पवारांच्या विश्वासू तरुण सहकाऱ्यांपैकी एक मानल्या जातात। सोनिया दुहान यांचं वजन खूप मोठं आहे। कदाचित रोहित पवार यांच्यापेक्षाही मोठं वजन सोनिया दुहान यांचं असू शकतं। कारण एकच, एकनाथ शिंदेंनी बंड केलं, त्यावेळी बंड जरी ठाकरेंच्या बाजूने झालेलं असलं, म्हणजे ठाकरेंच्या विरोधातील ते बंड जरी असलं, तरी सुद्धा पवार यांनी सोनिया दुहान यांना सक्रिय करून ते आमदारांना परत आणता येत आहे का, यासाठी पवारांनी सुद्धा ठाकरेंच्या बाजूने हालचाली केल्या होत्या। हे याचं उत्तम उदाहरण। आणि आता अजित पवारांनी केलेलं बंड असो किंवा पहाटेचा शपथविधी असो, या सगळ्या घडामोडींमध्ये सुद्धा सोनिया दुहान यांनी महत्वाची अशी भूमिका बजावलेली आहे। त्यामुळे सॅल्यूट आहे सोनिया यांना, कारण त्यांनी खूप कमी वयामध्ये शरद पवारांच्या जवळची जागा घेतलेली आहे। तुम्हाला सुद्धा या व्हिडिओबद्दल किंवा सोनिया दुहान यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच असेल। हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली, कमेंट करून आम्हाला जरूर कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून हे चॅनल पुढे नेण्यासाठी आम्हाला जरूर सहकार्य करा। जय महाराष्ट्र पब्लिक।